अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव येथे सेवाधर्म सन्मान सोहळा संपन्न झाला। समाजासाठी आपण काही देणे लागतो या भावनेतून अनेक जण सामाजिक कार्य करीत असतात, मात्र प्रत्येक वेळा अशा व्यक्ती संस्था समाजासमोर येतातच असे नाही। कोणत्याही प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेत जळगाव शहरातील सेवाधर्म परिवार हा या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करीत असतो। सेवाधर्म परिवार आणि कलासिद्धी फाउंडेशनचे संयुक्त विद्यमाने आज गोलाणी मार्केटमधील म्युझिक स्टेशन हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। अपघातग्रस्त रुग्णाला दवाखान्यात घेऊन जात त्याला जीवनदान देणारा रिक्षाचालक कलीम शेख, गेले 8 वर्षांपासून HIV बाधित मुलांना सकस आहार पुरवणाऱ्या डॉक्टर नीलिमा सेठिया, कोरोना काळात गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड, जेवण यासह पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत उभी करून देणारे दिलीप गांधी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि मनोरुग्णांसाठी पुनर्वसनासाठी कार्य करणारे बोदवड येथील टीम आत्मसन्मानचे विजय पाटील, पोलीस दलात काम करीत असताना आपल्या गाण्याच्या कलेच्या माध्यमातून कोरोना काळात जनजागृती करणाऱ्या तसेच कौन बनेगा करोडपतीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भाग्यश्री आणि संघपाल टायडे, अपघातग्रस्त अनाथ तरुणास उपचारासाठी थेट मुंबईपर्यंत घेऊन जाणारे नेरी येथील भावेश पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराचा या सन्मान सोहळ्यात सन्मान करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, महापौर जयश्री महाजन, सेवाधर्म परिवाराचे चंद्रशेखर नेव्हे, कलासिद्धी फाउंडेशन अध्यक्ष आरती शिंपी इत्यादी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते। तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश कुमार, मुनोद, बेबीताई खोडपे, आरोही नेव्हे, सिद्धी शिंपे, महेश शिंपे, आप्पा नेव्हे यांचं सहकार्य लाभले। नमस्कार, सेवाधर्म सन्मान सोहळ्याच्या दुसऱ्या कार्यक्रमासाठी आपण हजर आहोत। या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत माननीय अभिजित राऊत सर, जिल्हाधिकारी आहेत आपल्या जळगावचे। अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। मला असं वाटतं की भरूच चढाने आणि कोरोना जळगावात गेलं असं म्हटलं तर कदाचित त्यानंतर महापौरताही आपल्या काही कालावधी झालेला आहे, ते सत्तांतर झालं आणि महापौर आपल्या जळगावच्या ते झालेलं आहे। मात्र आपल्या कार्याचा तसा त्यांनी एक चांगल्या प्रकारे उमटवलेला आहे आणि कमी वेळामध्ये त्यांनी आपली स्वतःची छबी जळगाववरती उमटवलेली आहे। मला सुद्धा अजून खूप काम करण्यासारखे आणि ते लवकरच करतील अशी अपेक्षाही करूया। मुंडे साहेब आहेत, डॉक्टर मुंडे, प्रवीण मुंडे, पोलीस अधीक्षक आहेत जळगावचे। मला असं वाटतं की कोरोनामध्ये सुद्धा म्हणजे पोलिसांचं काम कोरोनामध्ये असू शकतं का असा प्रश्न प्रत्येकाला पडेल, पण मला असं वाटतं पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं आहे। स्वतःचा जीव म्हणजे सगळे घरात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून जर काम करत असतील तर ते पोलीस एक काम करणं सगळ्यात महत्वाचा भेटत होता। बरेच वेळ कधी प्रेमाने त्यांनी सांगितलं असेल तर कदाचित काठीचा धाकही दाखवलेला असेल, पण हे करत असताना ते आपल्या हितासाठी ती काठी होती हे आपण जर मानलं असेल तर मला असं वाटतं की पोलिसांचं योगदान नक्कीच होतं आणि त्यामध्ये मुंडे साहेबांचं खूप मोठं योगदान होतं असं मला वाटतं। कारण अतिशय शिस्तबद्धरित्या त्या काळामध्ये नागरिकांना त्यांनी जी काही शिस्त लावलेली होती त्याचाच परिणाम म्हणून आज आपण कोरोना मुक्तीच्या वाटेवरती आहोत। मला असं वाटतं जवळजवळ नाहीच बरोबर आहे, तिसरी लाट येऊ नये अशी अपेक्षा करतो आणि त्याबद्दल सुद्धा मुंडे साहेबांचं मी भरपूर आभारही मानतो, कौतुकही करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाला ही सगळी दिग्गज मंडळी उपस्थित आहेत। कोणतंही चांगलं काम असेल तर मला असं वाटत नाही की यांनी कधी नाही म्हटलं असेल, वेळेची कदाचित मागे पुढे असेल, पण प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने वेळ दिलेला आहे। असं एकदाही झालं नाही की वेळ मिळाला नाही आपल्याला आणि आपण कार्यक्रम केला नाही। मागच्या 3-4 महिन्यापूर्वी सुद्धा आपण सेवाधर्म सन्मान सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं। या सोहळ्यामध्ये कोरोना काळात असू द्या किंवा अन्य काळामध्ये जी काही सर्वसामान्य व्यक्ती आहेत की ज्यांनी चांगल्या प्रकारचं सामाजिक काम केलेलं आहे, मात्र ती जनतेच्या समोर ते लोक कदाचित प्रसिद्धीच्याच होतात नव्हते अशा लोकांना आपण त्यावेळेला निवडलेलं होतं आणि आज त्याचाच एक दुसरा भाग आपण घेतोय। अजून बरीच मोठी यादी आहे आपल्याजवळ, पण प्रत्येकाला आपण जास्त जर सन्मान एकाच वेळेला करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्या प्रत्येकाला आपण न्याय देऊ शकत नाही असं मला वाटतं। मागच्या वेळेला 20 लोक आपण त्या निवडलेले होते आणि त्यामध्ये वेळही बराच 2 तासाचा गेलेला होता। यावेळेला आपण वेळेची मर्यादा पाळणार आहोत, दोघांनाही घडली आहे
कलेक्टर साहेब महत्वाची मीटिंग सोडून आपल्याकडे आलेले आहेत आणि या जे अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे त्याच्या मदती संदर्भात शासनाचे विषय महत्वाचा विषय म्हणून जावं लागतंय. परंतु पुन्हा एकदा आज या कार्यक्रमाचा भाग होता आलो यासाठी मी संपूर्ण सेवा धर्म परिवाराचा आणि आपले जे विशेष म्हणजे संयोजक आहेत चंद्रशेखरजी त्यांचा आभारी आहे. आपण सगळेजण खरं तर एक प्रतिनिधी हा समाजातल्या चांगुलपणामध्ये आहे त्या कामामध्ये हे करू शकतो. परवाच बोधवडला जाण्याचा योग आला तेव्हा आत्मसन्मानला भेट दिली तेव्हाही त्यांचं काम बघितलं. तर एक कारण गेल्या वेळेस आपला उल्लेख झाला होता आपण जेव्हा चंद्रकांत पाटील चोपड्याचे त्यांचा सत्कार केला होता त्यावेळेस की बोधवडला सुद्धा खूप चांगलं काम चालतंय आणि त्याचबरोबर आज आपण संगमरजे करत होते महाराष्ट्रासाठी आयकॉन म्हणून आता आहेत आणि त्यांनी जे काही जनजागृती केली त्याबद्दलही त्यांचा सन्मान केला. दिलीप जे आहेत दिलीपा मॅडम आहेत म्हणजे काही वेळेस असं असतं की ऑफिसमध्ये काही लोक आले की आम्हाला वाटतं की आता प्रॉब्लेम क्रिएट होणार आणि याच्या उलट असतं की प्रॉब्लेम आल्यावरती काही लोक येतात की आम्ही हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू. तर हे ते लोक आहेत जेव्हा जेव्हा कोविड असेल किंवा इतर काही अडचणी असतील डिस्ट्रेसमधले शेतकरी असतील किंवा अनाथ मुलं असतील या बाबतीत आपण निश्चितपणे खूप चांगलं काम करताय आणि आपल्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. आज खरंच थोड्या अडचणीची असल्यामुळे थांबता येत नाही त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी मागतो आणि आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी माझं दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. अतिशय सुंदर अशा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. त्यानंतर पोलीस अधीक्षक साहेब माननीय डॉक्टर प्रवीणजी मुंडे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मी आजच्या या कार्यक्रमाची जी सत्कार मूर्ती आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आणि जळगाव जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांसाठी काही ना काही प्रमाणात योगदान दिलेलं आहे. जसं कलेक्टर साहेब आत्ताच म्हटले कालही असाच एक उपक्रम कार्यक्रम अल्प बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही अटेंड केला होता. त्यामध्ये हाच विषय चर्चेला आला होता की आणि त्या ठिकाणी मी म्हटलं होतं की आपल्या जिल्ह्यातील नागरिकांविषयी आणि ज्या काही संस्था सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी देणं लागणाऱ्या संस्था नाही तर व्यक्तीसुद्धा अशांची संख्या इतकी वाढते आहे सुदैवाने आणि ही आपल्यासाठी जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती राहणार नाही की गरजूला हात देणारा व्यक्ती नाही आहे. म्हणजे मी जरी बाहेरच्या जिल्ह्यातून असेल परंतु जळगाव जिल्ह्याची ओळख ही एक सदन जिल्हा म्हणूनच आहे. परंतु तो जिल्हा सदन स्वतःपुरता नसून इतरांसाठी सुद्धा आहे ही अतिशय चांगली ओळख आपण निर्माण करत आहोत आणि ही पुनश्च एकदा आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये फक्त आपल्याला माणुसकीचं किंवा ज्याला म्हणतो की दान करण्याची वृत्ती याचं दर्शन फक्त घडले अशातला भाग नाही तर पोलीस अधिकारी म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये एक आनंदाची गोष्ट आहे की हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक सुद्धा एका उदाहरणासाठी पोलिसांसाठी हा दिवाळीचा विषय असतो आणि बऱ्याचदा छोट्या घटनेतनं काहीतरी मोठी घटना घडते आणि नागरिक असो पोलीस यंत्रणा असो ती महिना महिना दोन दोन तीन तीन महिने कामाला लागून जाते आणि अशा वेळी जेव्हा अशी उदाहरणं समाजासमोर उपस्थित राहतील तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांसाठीच ते जात आहे. तुमच्या स्वरूपात निश्चितपणे बऱ्याचशा लहान मुलांना विशेष करून एक छत्र मिळालेलं आहे. कलींचं उदाहरण आता सांगितलेलं आहे मी परत रिपीट नाही करत. बोधवडची आत्मसमर्पण आत्मसन्मान संस्था आहे त्यांचे सर्व सदस्य आहेत अतिशय चांगलं काम करत आहेत. तुमच्या सर्वांमुळे कुठेतरी निगेटिव्ह गोष्टींमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी लोकांमध्ये मिळते आहे त्यातून या उदाहरणातून अजून लोक पुढे येतील अजून मदतीचे हात येतील. मी कालही म्हणत होतो की सरकारी यंत्रणा सरकारी संस्था यांच्या आपल्या अडचणी आहेत त्या मदत पोहोचवताना बऱ्याचदा तो रेड टेपिझम ज्याला म्हणतो आपण लाल फितीशाही त्याच्यामध्ये गोष्टी अडकल्या जातात त्याची सरकारी कारणं आहेत की गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या असते बऱ्याचदा काहीतरी गैरव्यवहार होतात मग त्या प्रक्रिया त्या होऊ नये म्हणून लादल्या जातात आणि त्या प्रक्रियेतून एक डिले होत जातो दिरंगाई होते आणि अशा वेळी सामाजिक संस्था यांना कोणतीही बंधनं नसतात
त्या डायरेक्टली गरजूंपर्यंत पोहोचतात. उदाहरण सांगायचं झालं, चाळीसगावमध्ये पूर आला होता, त्या दिवशी सकाळी मी आणि कलेक्टर साहेब सोबत जवळजवळ सकाळी 8 सुमारास घरातून निघालो, जशी माहिती मिळाली. आणि तिथे पोहोचण्याच्या पूर्वीच आम्हाला कळालं की आता काही लोकांना तिथे मदत लागणार आहे, अंदाज लागणार. आणि मी 9:30 सुमारास चाळीसगावला पोहोचण्याच्या पूर्वीच आमच्या अधिकाऱ्यांना फोन केला की काही सामाजिक संस्था बघा आणि त्यांच्या मदतीने या लोकांसाठी आता कपडे लागतील, काही जेवणाच्या इमिडिएट लागणाऱ्या गोष्टी असतील. तर मला आनंदानं अभिमानानं सांगावं वाटतं आपल्या शहराविषयी जिल्ह्याविषयी की 9:30 मी कॉल केला असेल आणि 4 जळगावमधनं पोलीस दलाच्या वतीने सामाजिक संस्थांच्या मदतीने एक ट्रक रवाना झाला होता. सो ही वृत्ती आहे आपली. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.